नवी मुंबईतील BMW गोदाम जळून खाक, 45 गाड्या आगीच्या भक्षस्थाने. नवी मुंबईतील तुर्भे MIDC मधील प्लॉट नंबर D207 मध्ये एका BMW गाड्यांच्या गोदामात आग लागल्याने 40 ते 45 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. BMW गाड्यांच्या गोदामाला मंगळवारी सकाळी 5 वाजता लागली होती आग. नवी मुंबईतील तुर्भे MIDC मधील BMW गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी नेरोळ, वाशी, MIDC या ठिकाणच्या अग्निशमनच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या. शोरूमला कोणत्या कारणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तुर्भे MIDC पोलीस BMW गोडाऊनला आग लागल्याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. नवी मुंबईतील तुर्भे MIDC मधील D207 या BMW कार गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आगीमध्ये गोदामात ठेवण्यात आलेल्या जवळपास 40 ते 45 BMW नवीन कार जळून खाक झाल्या. यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच MIDC व महापालिकेच्या 10 अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतले. यावेळी चारही बाजूने गोदामात ठेवण्यात आलेल्या आलिशान कार पेटत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. परंतु आगीमध्ये कंपनीचं गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झालं. अखेर सुमारे 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास तुर्भे MIDC पोलीस करत आहेत. BMW गोडाऊनला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल झाल्या होत्या आणि जवळपास 6 तासांचा वेळ ही आग विझविण्यासाठी लागला आहे. ब्युरो रिपोर्ट, HP लाइव न्यूज, वसई.